ही संधी मिळणं तिच्यासोबत कुठेतरी खूप चांगली शिकवण देणारी आहे. प्रत्येक 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 बाजूनी खूप चांगली संधी वाटते मलाही, कारण अनेक मोठ्या नटांनी निर्मिती मावशीसोबत सुरुवात केली आहे त्यांच्या करिअरची, आणि कुठेतरी माझ्या नाटकाचं पदार्पण पण निर्मिती मावशीसोबत आहे, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. किंवा आपण शाळेत जातो आणि आपल्याला बोर होत असतं, तेव्हा आपण आपापल्या फॅन्टसीच्या जगात जातो, तर ह्या फॅन्टसीच्या जगामध्ये जी गंमत आहे ना, ती गंमत तुम्हाला अनुभवायला खूप आवडेल. आणि खूप छान खेळीमेळीत मज्जा करत, कारण जी मजा आम्हाला इथे स्टेजवर अपेक्षित आहे ती ऑलरेडी आम्ही मागे करत असतो, त्यामुळे इथे पण ती धमाल येते. सर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, एआयचं महाबाला नाट्य येत आहे आणि तुमची केमिस्ट्री पण खूप छान दिसते इंटरव्ह्यूमधून, तुम्ही जो परफॉर्मन्स केला त्याच्यात, सो पहिल्यांदा काय सांगाल या नाटकाबद्दल? पहिल्यांदा आम्ही सांगू की नाटक बघायला या, लवकर या, कारण आता सुट्ट्या सुरू होत आहेत, त्यामुळे हाऊसफुल तर असणारच आमचं नाटक, तुम्ही लवकर बघायला या. आणि आम्हाला एक अजूनही खात्री आहे की सुट्ट्या संपल्यानंतर तुम्ही घरी आईबाबांना सांगणार की सुट्टी काढा आणि परत जाऊया आपण नाटक बघायला, एवढं नक्की. नक्की नक्की, तुमच्या बालपणाचा एक खूप खूप मोठा भाग असणार आहे हे नाटक आजीबाई जोरात, आणि प्रत्येकाला एक रिकॉल व्हॅल्यू असते, म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही काय बघायचो, तसेच या नाटकाला एक ती रिकॉल व्हॅल्यू नक्कीच असणार आहे. आणि धमाल मजा आहे, मस्ती आहे, तुम्ही तुमच्यासोबत इंटरॅक्शन आहे, तुम्ही आमच्यासोबत खेळणार आहात, आमच्यासोबत डान्सही करणार आहात, त्यामुळे 30 एप्रिलला नक्की आवर्जून आई बाबांना खेचून घेऊन या नाट्यगृहापर्यंत. खूप आम्ही लहानाचे, आमची अख्खी पिढी लहानाची मोठी झाली आहे निर्मिती मावशींना बघून, आणि ही संधी मिळणं तिच्यासोबत कुठेतरी खूप चांगली शिकवण देणारी आहे. प्रत्येक 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 बाजूनी खूप चांगली संधी वाटते मलाही, कारण अनेक मोठ्या नटांनी निर्मिती मावशीसोबत सुरुवात केली आहे त्यांच्या करिअरची, आणि कुठेतरी माझ्या नाटकाचं पदार्पण पण निर्मिती मावशीसोबत आहे, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती आजी आहे माझी नाटकामध्ये, आणि ती आजीबाई जोरात आहे, त्यामुळे आमची जोडी आणि आमची जोडी हिट आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल, आणि तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की यार आपल्याला पण अशीच आजी हवी, आणि तुम्ही सगळे येऊन तिला तुमच्या घरी घेऊन जायला याल, मला याची खात्री आहे. माझी जर्नी आहे, पण एआयच्या काळातली मी नाही आहे ना, एआयच्या काळातला हा आहे, मी जुन्या काळातली आहे, त्यामुळे आम्ही ती सांगड कशी घालतोय हेच या नाटकात आहे. खरं तर ती कशी घालायला हवी आहे मुलांनी आणि पालकांनी हेच आहे या नाटकात. आणि ते सगळं जाम धमाल करत आम्ही सांगितलेलं आहे. एआयच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या वापरल्याच पाहिजेत आपण, टेक्नॉलॉजी वापरलीच पाहिजे आपण, कारण जग पुढे चाललेलं आहे. पण आपण आपलं मूळ पण विसरता कामा नये, एवढं मात्र नक्की, एवढं आम्हाला सांगायचं या नाटकात. आम्ही तर रिहर्सल्स खूप एन्जॉय करतोय, खूपच एन्जॉय करतोय, आणि त्याच्यात मुलांना पण आम्ही बरोबर घेतोय. मुलांनी आमच्या नाटकात इन्वॉल्व्ह व्हावं, म्हणजे नुसतं प्रेक्षक म्हणून नाही, तर खेळायला, गायला, बागडायला, ह्याची काळजी पूर्णपणे आम्ही याच्यात घेतलेली आहे. आणि याच्यात जसं आता तू म्हणालास की 8-8 सेट चेंज आहेत, पण ते तुम्हाला कळणारही नाहीत असे आहेत ते सेट चेंज. आणि असं कुठे कुठे जाऊन आला, कुठे कुठे फिरून आला, ते सेट्स आहेत ते सगळे, आणि मजा, खूप मजा आहे. मला असं वाटतं लहानपणी आपण प्रत्येकाने आपलं एक फॅन्टसीचं जग बांधलेलं असतं, जे आपल्याला आपल्या त्या कुठेतरी जेव्हा आपण खूप स्ट्रेस्ड असतो लहानपणी, किंवा आपल्याला अभ्यासाला जबरदस्ती बसवलं जातं, किंवा आपण शाळेत जातो आणि आपल्याला बोर होत असतं, तेव्हा आपण आपापल्या फॅन्टसीच्या जगात जातो, तर ह्या फॅन्टसीच्या जगामध्ये जी गंमत आहे ना, ती गंमत तुम्हाला अनुभवायला खूप आवडेल. कारण कुठेतरी एक डिस्कनेक्ट झाला आहे स्वतःशी गॅजेट्समुळे लहान मुलांचा, तो कनेक्ट जो स्वतःशी तो परत तुम्हाला मिळणार आहे ना, ते खूप मजेशीर प्रकारे आम्ही देणार आहोत. सो ते बघण्यासाठी नक्की आवर्जून या. लुकसाठी केस कापले आणि दाढी केली, या पलीकडे मला देवाच्या दयेने फार मेहनत करावी लागली नाही, पण भूमिकेसाठी, पात्रासाठी करावी लागली, कारण 11 वर्षाचा मुलगा आहे, आणि जेव्हा तुम्ही एक लहान मुलाची भूमिका साकारता तेव्हा
खूप पॉसिबिलिटी अशी असते की ती फेक पाठवू शकते, ती कुठेतरी नाही. हे मात्र मी याच्याबद्दल सांगू शकते की त्याने केस कापले वगैरे हे झालं, पण मुळात ना त्याच्या चेहऱ्यात निरागसता आहे, ती त्याला खूप 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 उपयोगी पडणार आहे आणि पडती आहे. तीच जर नसती तर कितीही मोठ्या माणसाने लहान मुलाचा रोल केला तरी तो इफेक्टिव्ह होणार नाही, पण ती निरागसता त्याला खूप लोकांच्या म्हणजे हृदयात स्थान देणार आहे. सो जसं मावशी बोलली, कुठे ना कुठेतरी त्या गोष्टीचा पण खूप फायदा झाला, पण हो त्या ती भूमिका त्यामुळे ती रिअल वाटावी त्याच्यासाठी मला मावशीने तर खूप मदत केलीच. कारण आधी आधी स्टार्टिंगला जेव्हा प्रयत्न करत होतो त्या कुठेतरी ते बरोबरचं वाटण्याची शक्यता असते. एक फ्लेक्झिबिलिटी, एक एनर्जी लागते 10-11 वर्षाच्या मुलांची, कारण त्यांच्याकडे एवढी एनर्जी असते त्यांनाही माहिती नसतं काय करायचं त्या एनर्जीचं, त्यामुळे ते सतत ते एक वरच्या लेवलला असतात. आणि कुठेतरी जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपण थोडेसे सौम्य, थोडेसे अजून ते लेस एनर्जेटिक, नॉर्मल होत जातो, पण त्या वयाच्या एनर्जीमध्ये परत टॅप इन करणं ते खूप हे होतं. कारण कधी कधी भीती असते की अरे ओव्हर नाही ना वाटत, नाही वाटत आहे ना, लाऊड उगच वाटत नाही आहे ना, पण ती एनर्जीवर कसं ते तो त्या मधली स्पेस कशी शोधायची ही एक एन्जॉयबल प्रोसेस होती माझ्यासाठी आणि ती मी पूर्णपणे एन्जॉय केली. किस्सा काय बरं, आमचे खाण्याचे खूप किस्से, खाण्याचे खूप किस्से आहेत. एक एक किस्सा मला आठवतो, आमचे आमच्या नाटकात जयवंत वाडकर सर पण आहेत आणि ते पण त्यांना पण मी खूप लहान, त्याचं आणि माझं कनेक्शन पण खूप लहानपणापासून आहे, तर एक दिवशी त्यांना बरं वाटत नव्हतं आणि त्यांना वाटलं की त्यांना दृष्ट लागली आहे, ते निर्मिती मावशीकडे गेले. बरं, जयवंत वाडकर सर आणि निर्मिती मावशी हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत, म्हणजे अनेक 30-31 वर्षाचे खूप जुने मित्र आहेत. सो ते त्याला प्रेमाने जेव्हा त्यांना मस्का मारायचा असतो निर्मिती मावशीला तेव्हा तिला मधू म्हणतात. म्हणले मधू माझी जरा दृष्ट काढून येतेस का? निर्मिती मावशी जरा शॉक झाली, म्हणलं मी काय काढू तुझी दृष्ट. ते म्हणाले की अगं माझ्या त्यांची जी वाईफ आहे ती बाहेरगावी गेली होती, मुलगी पण नव्हती घरात, तर ते म्हणले प्लीज दुष्ट काढून देते का. मला जेव्हा किस्सा सांगितला तेव्हा मला इमॅजिन झालं की आम्ही इथे रिहर्सल करतोय आणि तिथे निर्मिती मावशी दृष्ट काढते त्यांची. सो हे असे अनेक किस्से घडलेले आहेत, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत तर म्हणजे ते तर आहेच, म्हणजे आम्ही सगळे फुडी होतो. चंगळ चालू आहे इकडे, म्हणजे निर्मात्यांनी म्हणजे आम्हाला एवढं राजेशाही थाटात ठेवलंय ना की आत्तापर्यंत मी एवढी नाटकं केली मी पहिल्यांदा बघितलं अशा पद्धतीने. एसी हॉल मध्ये नाटकाची रिहर्सल अशी होत नाही कधी, आणि ती पण 2-2 महिने. नाही, मी जेव्हा पहिल्यांदा मी आले हॉलमध्ये आणि तो एसी चालू होता, तर मी म्हटलं एक मिनिट नाटकाची रिहर्सल चालू आहे ना का, शूटिंगचं काही रिडिंग वगैरे आहे. म्हणजे खूप आम्हाला निर्मात्यांनी फ्री हँड दिलेला आहे आणि खूप छान खेळीमेळीत मज्जा करत, कारण जी मजा आम्हाला इथे स्टेजवर अपेक्षित आहे ती ऑलरेडी आम्ही मागे करत असतो, त्यामुळे इथे पण ती धमाल येते. आणि एक मेजर गोष्ट अशी आहे की कुठेतरी माझं स्वतःचा ना मराठी खाद्यपदार्थ जे असतात ना, जे आपण नाश्त्याला एरवी खातो, पोहे असो, मिसळपाव असो, ह्याच्याशी कुठेतरी थोडंसं लांब गेलो होतो मी, कारण कुठेतरी फास्ट फूडची हे लागली होती, पण नाटकामुळे संध्याकाळी ते खाद्यपदार्थांची आता सवय लागलेली आहे पूर्णपणे. मग तो बटाटावडा असू दे किंवा तो पोहे असू दे, उपमा असू दे, इतकं छान बनतं, इतकं छान ते आमचे काका बनवून आणतात दर संध्याकाळी, म्हणजे अक्षरशः आम्ही वाट बघत असो 6 कधी वाजता जाता आणि कधी नाश्ता येतोय. पण या सगळ्या धमाल गोष्टी झाल्या, आमचे दिग्दर्शक स्वतः खूप मोठे फूडी आहेत त्यामुळे ते पण आमची सतत लाड करत असतात जेवणाच्या बाबतीमध्ये, तर ते सगळे धमाल गोष्टी सतत चालू असते, कारण आम्ही धमाल करतोय त्यामुळे इथे पण ती धमाल होते आणि तुम्हाला पण ती बघायला नक्कीच मजा येईल. सगळ्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगतो 30 एप्रिलपासून अज्जीबाई जोरा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात येणार आहे, त्यामुळे सगळ्या माझ्या लहान प्रेक्षकांनी मुख्यतः त्यांच्या आईवडिलांना हट्ट करून नाट्यगृहापर्यंत घेऊन या आणि अज्जीबाई जोरा दाखवायला आणा, कारण हे नाटक जितकं तुमच्यासाठी तितकं त्यांच्यासाठी पण आहेच आणि धमाल येणार आहे, मजा येणार आहे. फक्त सुट्टीतही, सुट्टीतच नाही पण सुट्टीच्या पुढे जेव्हा जून, जुलै, ऑगस्ट जेव्हा तुमच्या शाळा चालू होतील तेव्हा पण प्रत्येक वीकेंडला तुम्हाला असं वाटेल की यार अज्जीबाई जोरातला आपण एकदा जाऊयाच, नक्कीच जाऊया. तर आवर्जून या, मजा करा, आमच्यासोबत मस्त खेळा आणि येस 30 एप्रिलपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात अज्जीबाई जोरात.